नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघायच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राइब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। तर बघा काय महत्त्वाचं परिपत्र, एम पी एस सी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक आहे। त्यातील मुद्दे काय आहेत बघा, टीईटी प्रमाणपत्राचे 2013 पासून आजपर्यंत सेवेत असलेल्या व सेवेत नसलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी परीक्षा परिषदेमार्फत न करता स्वतंत्र सदस्य त्रयस्थ समितीमार्फत करण्यात यावी। 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची विद्यार्थ्यांचा आक्षेपाचा विचार करून सुधारित अंतरिम उत्तरसूची दुरुस्तीसह जाहीर करण्यात यावी। पवित्र पोर्टलमधून संस्था रुजू झाले उमेदवारांना ऑनलाईन शाळार्थ आय डी म्हणून द्यावा व त्यांचे पगार तात्काळ सुरू करावे। शिक्षण सेवकाच्या मानधनात 20 ते 25 हजार रुपयाची वाढ करण्यात यावी, अन्यथा शिक्षण सेवक पद्धत कायमची रद्द करण्यात यावी। तसेच शिक्षण सेवक कालातीत शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे। बोगस नियुक्तीवर टीईटी अपात्र शिक्षण सेवा समाप्त करून ज्या जागेवर पवित्र पोर्टलमधून उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड करण्यात यावी। सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। 2012 पासून राज्यात शिक्षक भरती बंद असताना अनेक शिक्षण संस्थांनी बेकायदेशीर नियमांना डावलून पात्र शिक्षक उपलब्ध असताना अपात्र बोगस शिक्षक भरती केली याची सखोल चौकशी 3 निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमावा, यात शिक्षण तज्ज्ञांना विद्यार्थी प्रतिनिधींना समितीत घ्यावे। पवित्र पोर्टलमधील तांत्रिक अडचण दूर करून पवित्र पोर्टल आणखी पारदर्शक सक्षम आणि कायमस्वरूपी अबाधित राहावे यासाठी आपल्या सर्व प्राधान्य करण्यात यावे। पवित्र पोर्टलमधून बीएमसीमध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यासाठी आपल्या सर्व कार्यवाही करण्यात यावी। तर बघा अशा प्रकारे महत्त्वाचं प्रपत्र आपल्या